नमस्कार मित्रांनो, कदम ऍग्रो फार्म्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सचिन वाघ, दहीगाव शेरेवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, या ठिकाणी आमचे मित्र सचिन वाघ आहेत त्यांच्याकडे। नमस्कार सचिन सर। सचिन सर, आमच्या बघणाऱ्यांना तुम्ही सांगा की हा शेळ्यांचा फार्म आपण किती दिवसापासून सुरुवात केलेला आहे? शेळी फार्म आपण एक 3-4 वर्षापासून चालू केलेला आहे। आणि सुरुवात तुम्ही कुठल्या ब्रीड पासून केली होती? सुरुवात शिरोई पासून चालू केलेली आहे आपण। आपली पहिली शेळी आहे, 2018 साली आणली होती आणि वाढवत गेलेलो आहे आपण। सुरुवातीला सर, आपले म्हणजे आता सरांना आम्ही बऱ्याच दिवसापासून ओळखतो, एक साधारण 4 वर्षापूर्वी सरांची आमची भेट लोणंदच्या आठवडे बाजारामध्ये झाली होती। तर त्यावेळेस सरांनी मोठ्या प्रमाणात पैसे लावून काठेवाडीपासून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं त्यांना अपयश आलं, तरी पण त्यांनी न थांबता चिकाटीने जिद्दीने हा फार्म चालू ठेवून ते आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि भविष्यामध्ये पण त्यांना एक स्वतःचं चांगलं ब्रीड तयार करायचं आहे। तर सचिन सर, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण बरेचसे फार्म लोक चालू करतात, थोडासा तोटा झाला किंवा स्वतःच्या काही चुकी होतात आणि त्याच्यामुळे तोटा होतो, त्यावेळेस मार्केटमध्ये फसवणूक होते, त्यावेळेस वातावरण खराब असतं, आपल्याला अनुभव नसतो, तर त्याविषयी तुम्ही काय बघणाऱ्याला सांगू इच्छिता? मी काठेवाडी शेळी आणले होते साधारण 1-1.5 वर्षापूर्वी लोणंद बाजारातून 20-20 हजार रुपयाने 4 शेळी आणले होते। बर, पण ती ब्रीड अशी आहे की बंदिस्त राहू शकत नाही। काठेवाडी संपूर्ण बंदिस्त राहू शकत नाही? संपूर्ण बंदिस्त राहू शकत नाही, त्याच्यामुळं त्यात आपल्याला बऱ्यापैकी अपयश आलं। बर, पण त्यातूनही न थांबता आपण हे दुसरी ब्रीड चालू केलेली आहे आणि जरा क्रॉसिंग करून आपण वेगवेगळे प्रयोग करतोय याच्यात। तर सरांचा काठेवाडीचा प्रयत्न फसल्यानंतर सुद्धा सरांनी न थांबता, आणि सरांची एक विशेष स्पेशालिटी अशी आहे की यांना क्रॉस ब्रीड मध्ये इंटरेस्ट आहे, कारण क्रॉस ब्रीड मुळे वजन वाढ वगैरे काय ते आपण त्यांना चुतरून घेऊया। तर तुम्ही क्रॉस ब्रीडिंग कडे का वळला आणि ह्याच्यातून म्हणजे काय कसा फायदा होतोय ते पण सांगा। क्रॉस ब्रीड म्हणजे काय? गावरांना वेट गेन येत नाही पहिली गोष्ट। बर, आणि क्रॉस ब्रीड जर केली तर वेट गेन पण चांगलं येत आहे आणि पिल्ल जी होते ते दिखावपणाला चांगली होते आणि दुधाचं प्रमाण वगैरे काय बदल होते? प्रमाण पण बदली होते, दुधाला पण चांगले आहेत शेळ्या ही क्रॉस ब्रीड केल्यामुळं। आणि दुसरी गोष्ट, जी बोकड चांगल्या पद्धतीनं तयार होतात ते आपल्या मुस्लिम बांधवांना ईदसाठी बोकड चांगल्या प्रमाणात चालते व्यवस्थित, आणि आपण या क्रॉस ब्रीड कडे वळलो। बरं, ह्याचं चारा नियोजन कसं असतं आणि तुमचे एकूण प्राणी किती आहेत? चारा नियोजन आपलं काय असतंय, सकाळी मका खुराक देतो आपण। बरं, आठ ते मका देतो आणि त्याच्यानंतर मका कुट्टी देतो आणि दुपारी काय असेल गवत ते आपलं मेथी घास किंवा गवत असं काय फक्त देतो आपण। जे पण शेतामध्ये वेस्टेज मटेरियल म्हणा किंवा जे मका कडवळ हत्ती घास ऊस हे सर्व आपण देतो आणि त्याच्यावरती ह्याचं नियोजन बऱ्यापैकी चालू आहे, पण टाकलं तरी ते खातात। आणि सर, क्रॉस ब्रीड मध्ये असे जेनेटिक प्रॉब्लेम वगैरे किंवा पिल्लाची मृत्यू अशी काय होते का ह्याच्यामध्ये, तुमचा काय अनुभव आहे? याच्यात तर अजिबातच पिल्लाची मृत्यू होत नाही, आपलं एकही पिल्लू असं फेल गेलेलं नाही याच्यातलं। तर मित्रांनो, तुम्ही जर गावरान शेळ्या पाळत असाल, फार्म चालू केला असाल, तर चांगली गोष्ट आहे। फक्त तुम्हाला जर वजन वाढावी असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नराकडून तुमच्या शेळ्या क्रॉस करून त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण आणि वेट गेनचं प्रमाण तुम्ही नक्कीच वाढवू शकता। सर, आपण याची विक्री कशी करता? विक्री आपल्याला काय होतं, इथून पण घेऊन जातात आणि जर मोठी पिल्ल ईदसाठी वगैरे जर असतील तर आपण लोणंद बाजारात किंवा अकलूजच्या बाजारात नेऊन विक्री करतो। बरं, म्हणजे तुम्ही एक वर्षापर्यंत बोकड सांभाळून ते बकरी ईद मार्केट तुम्ही करता बऱ्यापैकी आणि जो राहिलेला माल असतो तो कटिंग मार्केटला घरून घेऊन जातात किंवा जर एक्स्ट्रा जर जास्त माल असेल तर तुम्ही लोणंदला नेऊन सुद्धा विक्री करता। चालेल। आणि आता जे नवीन तरुण ह्या शेळीपालनाकडे वळत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? शेळीपालन परवडतं किंवा परवडायचं असेल तर किती दिवस थांबलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे? थोडस शेळीपालन जर मन लावून केलं ना तर 100% परवडणारी गोष्ट आहे, फक्त त्याला वेळ लागतोय सेट होण्यासाठी। चालेल सर, तुमचा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा जरा। माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9657-690-286। ओके, आणि कॉलिंगला पण त्याच्यावरच केलं तरी चालते। तर मित्रांनो, शेळीपालनामध्ये सरांच्याकडे हा ब्रीडिंगसाठी आता हा जमनापारीचा मेल ठेवलेला आहे, तर सर हा आता किती दातावरती आहे, त्याचा अंदाजे वजन काय असेल? हे दात लावलेला नाही, आदंत पिल्लं आहे, आदंत पिल्लं आहे, 10-11 महिन्याचं पिल्लं आहे, साधारणतः 30 किलोच्या आसपास आहे वजन याचं। बर,
तर याच्यापासून पुढची बॅच तुम्ही तयार करणार आहे? म्हणजे आता सध्या सरांची एक खासियत आहे, सर काय करतात की बिट्टलचा बोकड घेतात, त्याच्याकडून एक बॅच काढून तो बोकड बकरीसाठी विकला जातो, त्याच्यानंतर दुसऱ्या जातीचा कोटा शिरोई असे सर्व सर्व वापरून वेगवेगळं म्हणजे त्यांनी या ठिकाणी एक म्हणजे अभ्यास केंद्र जसं असतं तसं सरांनी या ठिकाणी संशोधन केंद्र चालवल्यासारखं चालवलंय की म्हणजे बिट्टलनं क्रॉस केल्यानंतर काय होतं, बोरनं क्रॉस केल्यानंतर काय होतं, हे ह्याचं त्याचं न ऐकता तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या प्रयत्नातून स्वतःच्या अनुभवातून तुम्ही शिकत आहात. आणि जर सर तुमच्याकडे आता बऱ्याचशा प्रमाणात बंदिस्त फार्मवरती किलोवर वगैरे विक्री केली जाते, तर तुमच्याकडे जे पाठी किंवा बोकडा असतात विक्रीसाठी 4-5-6 महिन्याची, तर त्यांचा किलोच्या हिशोबाने विक्री करायचे म्हणलं तर आपल्याकडे काय दर आहेत? आपण आतापर्यंत किलोच्या हिशोबाने विकलीच नाही. बरं, नागावरतीच नागावरती बोकडच फक्त विकले, पाठी अजून काही विकले नाहीत. आपण म्हणजे होणाऱ्या पाठी घरी ठेवून तुम्हाला फार्म वाढवायचा तुमचा प्रयत्न आहे आणि राहिलेली बोकडा असतात ते कटिंगला चांगल्या दराने जातात, त्यामुळे किलोवर विकायचं तुमच्याकडे काय कधी हे पडत नाही. सरांच्याकडे ही बिट्टल जातीची शेळी आहे, तर सर याच्याविषयी आम्हाला माहिती सांगा, म्हणजे ह्याला पिल्लं किती होतात किंवा काय आणि किती दिवसापासून ही शेळी तुमच्याकडे आहे? बिट्टल शेळी आपण 1-7 महिन्यापूर्वीच आणलेली आहे. ते मुळच डोले पाटलांचं फार्म हाऊस आहे, बर, तिथून आणलेली आहे. तर आताही गाभण आहे, 15 दिवस टायमिंग आहे. आणि ही जी ही दोन पिल्लं हिचीच आहेत का? नाही, हिची नाहीत पिल्लं, ही पण आपण अशी आणलेलीच आहे. बरोबर, अशा एक्स्ट्रा छोटी पिल्लं फार्म वाढवण्यासाठी आणलेली आहे. आणि बिट्टल शेळीला दुधाचं वगैरे प्रमाण कसं आहे? दुधाचं प्रमाण चांगलं आहे तिला, आणि दुधाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे पिल्लांची वजन वाढ पण चांगली होते. आता ही पिल्लं आहेत ती पण बिट्टल क्रॉसची आहे. चालेल मित्रांनो, तुम्ही बघू शकता की उस्मानाबादी किंवा काळ्या कलरच्या कोणत्याही शेळीला बिट्टल क्रॉस केल्यानंतर असं छान असं प्रोडक्शन निघतंय आणि तुम्ही पण तुमच्या फार्मवरती असं प्रोडक्शन घेऊ शकता. त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा आसपासचे मित्र जर या सोलापूर जिल्ह्यातले येऊन बघायचं असेल तर वाघ सरांचा फार्म आहे, फक्त त्यांना जास्त डिस्टर्ब करू नका, डायरेक्ट येऊ नका, त्यांना कॉल करून या. सचिन सर, आपण जी माहिती दिली त्याच्याबद्दल कदम ॲग्रो फार्मतर्फे मी पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार मानतो आणि आमचे हे जे शूटिंग आहे ते थांबवतो.